उपजिल्हा रुग्णालय येथील ड्रामा केअर युनिट केंद्र तसेच उपजिल्हा 100 खाटाचा दवाखाना असून जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. रुग्णालयात आवश्यक उपकरणे नसल्याने गरजू रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकांच्या नशिबी मृत्यू येत आहे. आज हीच पार्श्वभूमी समजून उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर चाचकर यांच्या मार्फत जिल्हा वैद्यकीय अधीक्षक वर्धा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. हिंगणघाट शहरामध्ये डेंग्यू व कावीळ या साथीच्या रोगाने थैमान घातलंय. प्रत्येक वार्डात डेंग्यू व कावीळ रुग्ण आढळून येत आहे. याकडे शासनाचे चक्क दुर्लक्ष आहे. नुकतेच दिनांक 31 जुलै 2023 रोजी डांगरीवाड येथील 13 वर्षीय तन्वी जितेंद्र मसादी ही मुलगी डेंग्यूने दगावली आहे. जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बरोबर ट्रीटमेंट न करता सेवाग्राम येथे रेफर करण्यात आले, परंतु वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. तसेच 25 ते 40 लोकांना कावीळ डेंग्यूच्या साथीची लागण झालेली आहे. शहरातील गटार योजनेच्या माध्यमातून डेंग्यू आपले साम्राज्य शहरात मोठ्या प्रमाणात पसरवत आहे. ही हिंगणघाट शहराची शोकांतिका आहे. आजवर योग्य उपचार करण्याच्या सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात याव्या ही मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यानंतर काही ऐकून न घेता आक्रमक पाऊल उचलणार. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रलय तेलंगे, मनीष मुंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. आज आम्ही उपजिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सर्व शिष्टमंडळ आम्ही इथं आलेलो आहोत. इतकी परिस्थिती बघितली उपजिल्हा रुग्णालयातली, इतकी बिकट परिस्थिती आहे की पेशंटला एका बेडवर दोन दोन लोकांना ॲडमिट करत आहे. म्हणजे एका बेडवर दोन दोन पेशंट ठेवत आहे आणि दोन दोन पेशंट ठेवून काही पेशंटपासून इथं पेपरला अशी न्यूज आहे आजच्या देशोन्नतीला की शासनाकडून 32 टेस्ट मोफत केल्या जाईल, पण इथं जे गोरगरीब जनता आहे जे इथं उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे येतात ॲडमिट होतात त्या लोकांपासून सोनोग्राफीपासून पूर्ण प्रत्येक टेस्टचे पैसे घेतले जात आहे. एक नंबर खूप मोठ्या प्रमाणात इथं घोड होत आहे. पुरा उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार आहे. माननीय महाराष्ट्र TV24 न्यूज साठी आसिफ कुरेशी, वर्धा. गंजेपन. गंजेपन एक समस्या. क्या आप गंजेपन से छुटकारा पाना चाहते हो? तो आइए साई नेचुरल ब्यूटी केयर. गंजेपन से छुटकारा केवल 1.5 से 2 घंटे में. विदेश की टेक्नोलॉजी अब भारत में. अमेरिकन नॉन सर्जिकल हेयर रिप्लेसमेंट सेंटर. कंप्लीट हेयर वॉशेबल, हेयर वीविंग, बॉन्डिंग, टैटू एंड पियर्सिंग सेंटर. परमानेंट एंड टेम्पररी टैटू. साई नेचुरल ब्यूटी केयर. मिस्टर विनोद जमदाडे, 9552333129 एंड 9226210293. आवर ब्रांच शॉप नंबर 114 सदोदय प्लाजा नियर पोदारेश्वर राम मंदिर सीए रोड नागपुर एंड हरि अर्चना कॉम्प्लेक्स ब्लॉक नंबर 49 ऊटखाना रोड मेडिकल स्क्वेयर नागपुर.